जुन्या पेन्शन योजनेबाबत कुठलाही विचार नाही लोकसभेत सरकारचं लेखी उत्तर राज्यभरातील कर्मचाऱ्यांची निराशा मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक विलंबाने पश्चिम रेल्वेच्या गाड्या 10 मिनिट उशिरा मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिट उशिरा हार्बरवरच्या लोकल 15 मिनिट विलंबाने राज्यात अनेक ठिकाणी पुराची शक्यता मुंबईमध्ये एनडीआरएफची 3 पथक तैनात कोकणासह कोल्हापूर सांगली साताऱ्यात मुसळधार पाऊस नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन कोल्हापुरात पूर परिस्थितीची शक्यता 84 बंधारे पाण्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे वाहनांचं नुकसान अपघातांचं प्रमाण वाढलं नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास लसणाची आवक कमी झाली दर गगनाला भिडले लसूण 400 ते 500 रुपयांच्या घरात सर्वसामान्यांच्या खिशाला चाप परराज्यातून लसणाची खरेदी लातूरच्या उदगीर शहरात भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांसह महिलेवर हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद नागरिकांमध्ये भीती नगरपालिकेचं दुर्लक्ष वाशिमच्या रिसोर्टमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस 8 नागरिकांचा घेतला चावा तर यात 3 लहानग्यांसह 70 वर्षीय महिलेचा समावेश भर पावसात फेरीवाल्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा अन्यायकारक कारवाई थांबवा आधी फेरीवाला धोरण राबवा फेरीवाला संघटनेची मागणी गुजरातमध्ये पसरणाऱ्या चांदीपुरा व्हायरसबाबत महाराष्ट्र आरोग्य विभाग सतर्क 15 वर्षांखालील मुलांमध्ये लक्षणं दिसल्यास त्वरित तपासणीच्या सूचना